रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमधील पोलीस स्टेशनला आज स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले. आयएसओ ऑडिटर राजू झाडे यांच्या मार्फत आयएसओ सर्टिफिकेट देऊन गौरवही करण्यात आला. महाड तालुक्यातील असणाऱ्या 3 पोलीस स्टेशनमध्ये सुंदर व सुशोभित पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये वाचनालय येणाऱ्या नागरिकांना बसण्याची उत्तम कक्ष करण्यात आले आहे. आयएसओ प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी या पोलीस स्टेशनने पूर्ण केल्यामुळे पोलीस स्टेशनला आयएसओ प्रदान करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांच्याजवळ बोलणे केले असता सदर पोलीस स्टेशनमध्ये 1.5 वर्षापूर्वी नेमणूक झाली व त्याचवेळी पोलीस स्टेशनला आपण सुधारणा करून आयएसओ प्रधान पोलीस स्टेशन बनवूया असा मनाशी ठाम विश्वास ठेवून काम करत राहिलो. त्यामध्ये माझा संपूर्ण स्टाफने देखील अथांग मेहनत घेतली. या सर्व गोष्टीमुळे आज महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन आबासाहेब पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाड तालुक्यामध्ये प्रथमतः आयएसओ प्राप्त पोलीस स्टेशन झालेलं आहे, याच्या संदर्भात आपण काय माहिती द्या. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक डी जी साहेब यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 पोलीस ठाण्याची स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली. त्याच्यामध्ये महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून या पोलीस स्टेशनमध्ये ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्यावरती भर देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचा जो रंगरंगोटी असेल, त्याच्यानंतर फर्निचर असेल, त्याचबरोबर लाईट फिटिंग असतील, कर्मचाऱ्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असेल, विशेषतः त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन ठाण्याचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रत्येकाला इंटरनेटची सुविधा दिलेली आहे, त्याचबरोबर प्रत्येकाला कॉम्प्युटर आणि स्कॅनर प्रिंटरची सुविधा दिलेली आहे, त्याचबरोबर विशेषतः सर्व कर्मचारी आणि दुय्यम अधिकारी यांना प्रत्येक रूममध्ये आम्ही इंटरकॉमची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण एकंदरीत पोलीस स्टेशनचं जे वातावरण आहे, येणाऱ्या पब्लिकसाठी आम्ही स्वतंत्र एक स्वागत कक्ष निर्माण केलेला आहे, महिलांच्यासाठी स्वतंत्र महिला कक्ष स्थापन केलेला आहे. एकंदरीतच संपूर्ण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ताण किंवा स्ट्रेस कमी होण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी एक म्युझिक सिस्टम देखील बसवलेली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कायद्याचं ज्ञान किंवा ज्यावेळेस एखाद्या गुन्हा घडल्यानंतर कायद्याची पुस्तकाची आवश्यकता असेल तर त्याच्यासाठी एक ग्रंथालय सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही कायद्याची पुस्तकं, त्याचबरोबर जे कर्मचारी या डिपार्टमेंटल एक्झामसाठी परीक्षेला बसतात त्यांच्यासाठी आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पुस्तकं देखील या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यात कथा कादंबऱ्या या देखील ठेवलेल्या आहेत, जेणेकरून इतर वेळामध्ये त्यांच्यावरचा स्ट्रेस कमी व्हावा, त्यांना त्या गोष्टीचा लाभ घेता यावा, अशा अनेक गोष्टीचा याच्यामध्ये अंतर्भाव. पोलीस ठाण्यामधले बोर्ड्स असतील ते देखील आम्ही नवीन बनवून घेतलेले आहेत, माहितीचे असतील, त्याचबरोबर आता नवीन सायबर क्राईमसारखे जे गुन्हे घडतात त्याचे जे काही फ्लेक्स आम्ही तयार करून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये लावलेले आहे, जेणेकरून येणाऱ्या पब्लिकला त्या जर तेवढ्या वेळामध्ये ते वाचू शकले तर त्याच्यामुळे अनेक गुन्ह्यांना त्याच्यामध्ये आपल्याला लाभ असेल. ह्या संकल्पनेतून आपण वरिष्ठांच्या मान्य आयजी साहेब असतील, मान्य SP साहेब असतील, यांनी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण 10 पोलीस ठाणे आयस केले आहे, पण आपण आज जवळजवळ जे पोलीस स्टेशन जे बघतो आहे याच्यामध्ये बऱ्याच सुविधा यांनी इम्प्लिमेंट केल्या आहेत. जसं तुम्ही बघाल की बाहेरचं जे लॉन बघाल तुम्ही, एकदम सुशोभित आहे, मन प्रसन्न ठेवणारं आहे. याच्यामध्ये कुठल्याही ज्यावेळेस आरोपी किंवा कोणीही व्यक्ती मध्ये येईल तर तो स्वतः एकदा बाहेर चप्पल काढून आतमध्ये येतो. आतापर्यंत मी कुठल्याही कुठल्याही चप्पल स्टँड बघितलं नाही. एक स्वतः सरांची स्वतःची संकल्पना वेगळी होती. दुसरी गोष्ट, येथे एक जो महिला स्टाफ आहे त्यांच्याकरता खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊन त्यांचं स्वतःचं एक डिग्निटी मेंटेन व्हावी त्याकरता एक त्यांचं स्वतःचं एक प्रथोपचार पेटी वेगळी ठेवलेली आहे. ही एक संकल्पना खूप वेगळी होती याच्यामध्ये. आणि हा इथला जो क्लिनिंग पार्ट जो आहे तो रोज इथे क्लिनिंग जी होती ती इन अ डे 2 टाइम्स होते. तर ह्या खूप अशा गोष्टी आहेत ज्या मला ते नवीन बघायला भेटल्या, ज्या ज्या आम्ही सूचित करत गेलो त्या सरांनी केल्याच, पण त्यात त्यांनी स्वतःची आणखी संकल्पना वापरून याला खूप चांगल्या प्रकारे अजून मेंटेन केलं आहे. सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मराठा तेज, महाड, रायगड.